हे बघा, उपजत ज्ञान किंवा इन्स्टिंक्ट जिवंत राहण्याचा भाग आहे. आपल्याकडे नैसर्गिक उपजत ज्ञान आहे स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं. जे कमकुवत झालं असेल कृत्रिम परिस्थितीत राहून, पण जर तुम्ही पुन्हा निसर्गात जाऊन राहू लागलात तर थोड्याच काळात तुम्ही बघाल एका वेगळ्याच पातळीचं उपजत ज्ञान तुमच्यामध्ये आहे. तर इन्स्टिंक्ट ही एक गोष्ट आहे, अंतर्दृष्टी किंवा इंट्युशन ही वेगळी गोष्ट आहे. इन्स्टिंक्ट इज अ सर्टन डायमेन्शन ऑफ फिजिकल परसेप्शन. इन्स्टिंक्ट हा भौतिक जाणीवेचा एक ठराविक आयाम आहे. इंट्युशन ही जाणीव नाही आहे. इंट्युशन हा हिशोब करण्याचा फक्त एक वेगळा आयाम आहे. तीच माहिती तार्किकदृष्ट्या 1, 2, 3, 4, 5 पायऱ्या आहेत. इंट्युशन टॉक एकच पायरी, एवढंच आहे. तर इंट्युशन कसं विकसित करायचं यासाठी अनेक पद्धती आहेत. शांभवी महामुद्रा जी तुम्ही करता ती नक्कीच एखाद्याचं इंट्युशन विकसित करते, पण मुद्दाम ते विकसित करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही अंदाज लावत बसाल. अंदाज लावणं म्हणजे इंट्युशन नाही. इंट्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्पष्टपणे माहिती आहे, इतकं की तुम्ही तुमचं जीवन त्याच्या खात्रीवर जगू शकता. अंदाज करणं तुम्हाला खूप गोंधळात पाडू शकतं. अरे, माझी अशी गट फिलिंग आहे, अशी काही माणसं आहेत, कायम त्यांचे आतडे काहीतरी सांगत असतात, खराब खाण्यामुळे मला वाटतं. तर अंतर्दृष्टी विकसित करण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत. योगाच्या काही ठराविक पद्धती आहेत ज्या पूर्णपणे डाव्या बाजूवर केंद्रित आहेत. इथे जो योग तुम्ही शिकता माझ्यासोबत अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये, आपल्याला उजव्या आणि डाव्या बाजूमध्ये संतुलन आणायचं आहे. कारण तुम्हाला नॉर्मल जीवन जगायचंय. योगाचे काही ठराविक मार्ग आहेत जिथे त्यांना तुम्ही ज्याला नॉर्मल जीवन म्हणता त्यात काहीही रस नसतो. त्यांचा एकमेव हेतू अंतर्दृष्टी विकसित करून एका ठराविक पद्धतीने जीवनाकडे पाहणं असतो. ते काय करतात की ते मधमाशीच्या पोळ्याचं मेण घेतात आणि त्यांची उजवी नाकपुडी बंद करतात. 12 वर्ष, 1 सूर्यचक्र, 12.5 वर्ष ते त्यांची उजवी नाकपुडी बंद करतात आणि तुम्ही बघाल की तार्किक मन जवळपास मरून जातं. तुमच्याकडे काहीच विचार प्रक्रिया उरणार नाही, पण तुम्हाला गोष्टी सहजपणे कळतील एखाद्या नागासारखं. हे पहा, जर तुम्ही कधी सापाला हाताळलंय का? नाही. जर तुम्ही सापाला हाताळलत, खास करून नागाला, तो इतका संवेदनशील असतो. ह्यामुळेच तुम्ही नागाला शिवाच्या शेजारी बघता, कारण प्रत्येक योगीने एकेकाळी साप हाताळलाय. नुकतंच काल कोणीतरी मला आठवण करून देत होतं की मध्य आशियाई संस्कृतीत, खास करून ख्रिश्चन गूढ विश्वात, ते सापासारखी एक काठी हातात घेतलेले लोक दाखवतात, कारण त्यांना मध्य आशियात नाग मिळत नव्हते. त्यांनी एक काठी बनवली किंवा एक नैसर्गिक काठी शोधली जी नागासारखी दिसते आणि त्यांनी ती वापरायचा प्रयत्न केला. तुम्ही पाहाल मोजेस सापासारखी काठी घेऊन फिरताना दिसतो आणि इतर बऱ्याच ठिकाणी, पण भारतात योगी कायम जिवंत नाग घेऊन फिरायचे. कारण त्याची संवेदनशीलता अभूतपूर्व आहे. एखादा नाग जो इथे चामुंडी टेकडीवर आहे, जर कॅलिफोर्नियामध्ये भूकंप होणार असेल, होताना नाही, जो होणार आहे, काहीच सुरू झालं नाही आहे, रिक्टरच्या मोजपट्टीवर तसं काहीच दिसत नाही आहे, पण हा नाग वेगळ्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो. जर तुमची दृष्टी पुरेशी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला क्षणात कळेल की काय होणार आहे. तो इतका संवेदनशील आहे. पृथ्वीच्या मनात काय चालू आहे त्याला माहीत असतं, काय होणार आहे ते नाही, तिच्या मनातलं त्याला आधीच माहीत असतं. हेच कारण आहे की तुम्ही बघता शिवा इथे नाग घेऊन फिरतो. एक सरपटणारा प्राणी, रांगणारा प्राणी, त्याने तो किमान खाली ठेवला पाहिजे. तो त्याला इथे घेऊन फिरतोय कारण शिवा सांगतोय की तो माझ्या एवढाच संवेदनशील आहे. शिवाला 3 डोळे आहेत, जे काही शक्य आहे ते तो बघू शकतो, पण तो म्हणतोय की नाग माझ्या एवढाच संवेदनशील आहे.
जर तुम्ही माझी पूजा केली तर तुम्हाला त्याची सुद्धा पूजा करावी लागेल, कारण तो माझ्या एवढा संवेदनशील आहे. मी जे पाहू शकतो ते तो सुद्धा पाहू शकतो, तर त्यामुळे नाग एवढा महत्त्वाचा झाला. जर तुम्ही एखाद्या योगीला नाग घेऊन बसलेलं पाहिलं, मी नाही, काही वेगळ्या प्रकारचे आहेत जे खूपच विचित्र असतात. ज्यांच्याकडे एक नाग असेल आणि त्यांच्या डाव्या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असतील, जर तुम्हाला ते दिसले, जर तुम्ही त्यांच्या नागपुडीकडे पाहिलं, तर तुम्ही बघाल मधमाशीच्या पोळ्याच्या मेणानं त्यांनी त्यांची उजवी नागपुडी बंद केली. जर तुम्ही पाहिलं की त्यांच्या नागपुडीत मेण नाही, ह्याचा अर्थ त्यांनी 12 वर्षांचं सूर्यचक्र पूर्ण केलं आणि त्यांच्यासोबत राहण्याच्या फायद्याचं आहे. त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, तर तुम्ही त्या दिशेने जाऊ शकत नाही. तुम्ही हे करू शकता की सध्या शांभवीचा सराव, नक्कीच तो आयाम उघडतो. पण तुम्ही अंतर्दृष्टीमध्ये जाण्याआधी हे खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या जीवनाचा तार्किक आयाम अगदी व्यवस्थितपणे स्थापित झाला पाहिजे. नाहीतर कोणीही मूर्ख जो सरळ विचार करू शकत नाही त्याला वाटेल की त्याच्याकडे अंतर्दृष्टी आहे. हो, आधी तुमच्या जीवनाचा तार्किक आयाम स्पष्टपणे स्थापित करा, मग अंतर्दृष्टीचा शोध घ्या. ती खूप मस्त गोष्ट असेल. पण तर्क विकसित करण्याआधी जर तुम्ही अंतर्दृष्टीच्या मागे गेला तर तुम्ही गोंधळाच्या विश्वात जाल.